अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड काय त्यास रांड प्रसवली, असा अभंग आहे तो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा आहे. जे जे निर्लज्ज असतात, वाईट मानसिकतेचे असतात, कुचक्या मनोवृत्तीचे असतात, सडक्या विचाराचे असतात, ती माणसं आयुष्यात कधीच सुधरू शकत नाहीत. आणि ती विकृती कुठल्या जाती धर्मात असेल ते तुमचं तुम्ही शोधा. पण या महाराष्ट्रामध्ये घाणेरडं राजकारण करून बंडखोर आणि गद्दारांची एक टोळी महाराष्ट्रात सध्या ॲक्टिव काम करते, जशी केंद्रात सुद्धा आहे, केंद्र सरकारमध्ये सुद्धा आहे, त्यांच्याच आशीर्वादाने ती टोळी सक्रिय महाराष्ट्रात किंवा पुण्यामध्ये. कोयता गँग आहे, अजून चड्डी गँग होती, त्याच्या अगोदर अजून कुठली गँग असेल, ह्या सगळ्या टोळ्या होत्या. हे काय करायच्या? गुंडागर्दी, लोकांना मारझोड, लुटालूट, एखाद्याचं घर फोडणे, एखाद्याचं दुकान फोडणे. काही टोळ्या अशा होत्या की मंगळसूत्र चोरणे, मंगळसूत्र चोरणाराची टोळी होती. आता व्हाईट कॉलर जे गुंड आहेत ते आमदार पळवतात, खासदार पळवतात, सरकार पळवतात, आणि ह्या बंडखोरांना गद्दारांना लाज कशी काय वाटत नसेल. ज्यांनी 20-25 वर्ष आपल्यावर मुलासारखं, सहकार्यासारखं जीवापाड प्रेम केलेलं असतं, मोठं केलेलं असतं, पद प्रतिष्ठा संपत्ती सब कुछ दिलेलं असतं. सब कुछ कशाला म्हणतात? सर्वस्व दिलेलं असतं, विश्वास टाकलेला असतो, मान सन्मान आणि अभिमान ह्याची चांगली वैचारिक गोळी दिलेली असती. पण चार दीड दमडीच्या पैशासाठी स्वतःचा स्वाभिमान विकावा, एखादं सरकार, एखादा विचार, एखादा पक्ष आणि एखादा म्हणजे घाणेरडा विचार समोर मनात आणून अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करावं. पैशावर 50 खोके आणि सब कुछ ओके एवढी वाईट मानसिकता असू शकते राजकारणामध्ये. मला फक्त दुःख आणि वाईट या गोष्टीचं वाटतंय. तुम्ही मेल्यावर सुद्धा तुम्ही राष्ट्रपती असा, तुम्ही प्रधानमंत्री असा, तुम्ही आमदार, खासदार, सरपंच, सभापती, अध्यक्ष, संघटनेचे अध्यक्ष, पक्षाचे अध्यक्ष, कुणी पण असा, तुम्ही हजारो कोटीचे मालक असा, तुम्हाला मुलं बाळायचं सगळं आहे, तुम्हाला पैसे हजारो कोटी कमवता, अरे मेल्यावर काय करता? जन्म घेता त्यावेळेस पुन्हा पण नागडच येतात, आणि मेल्यावर सुद्धा नागडच जाता, रे तुम्हाला काहीच घेऊन जात नाही. तरीही बरं, तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी करून ठेवता. असे काही प्रकरण आहेत, जन्म जाते आईबापाला सुद्धा पोरगा सांभाळत नाही, विचारत नाही जिवंत आहेत का मेलेत, हजारो कोटी द्यायसाठी कमवून ठेवलेत, कुत्र्यासारखं शिव्या देतात. मग हे सगळं कुणासाठी? तसंच एखादा पक्ष संघटना फोडून, एखादा विचार संपवून, एखादा ब्रँड असं केलेलं नाव पुसून टाकून, अरे लाचार भंगी म्हणू आधी, आता त्याला कसले घाणेरडे, शिष्ट विचाराचे अशा विकृत मानसिकतेला काय बोलायचं? जी बधीर असते ना, कदाचित शब्द इकडे तिकडे झाला असेल, पण जी बधीर मानसिकता, मेंदू जो गुलाम असतो ना, तो सडक्या कुचक्या आणि घाणेरड्या विचाराचा असतो, तोच सनातनी विकृती निर्माण करतो. आणि तो जाती जातीमध्ये विश्व विद्वेषाचं राजकारण करतो, समाजासमाजामध्ये विद्वेषाचं राजकारण करतो, जे आमचं काहीच नाही त्याचं राजकारण करतो, तो टोळ्यांचं राजकारण करतो आणि राजकारणामध्ये मोळ्या बांधायचं काम करतो. तो स्वतःही मनातून संपतो, स्वतःचं म्हणजे कुटुंबाने नावसुद्धा संपवतो,
तो विचार सुद्धा संपवतो, तो कोणाचाच नसतो, तो गद्दार बंडखोर आणि नीच वृत्तीचा असतो, अशांना लाज का वाटत नाही? हा माझा साधा सरळ प्रश्न आहे. धन्यवाद.